काय रे पोरा, या ओळखीच्या आवाजाने तो पुन्हा एकदा दचकला. त्याने पाठी पाहिले आणि त्याच्या जीवात जीव आला. क्षणाचाही विलंब न करता राकेशने त्यांचे पाय धरले. घडलेल्या सगळ्या घटना एक एक करून त्यांना सांगितल्या. ते बाजूलाच असलेल्या पडक्या झोपडीत गेले. थोड्याच वेळात लाल कापडात काहीतरी गुंडाळून घेऊन ते बाहेर आले. सोबत हातातही काहीतरी होतं. तू घरात जायच्या अगोदर हे चार खिळे तुझ्या घराच्या बाहेर अगदी कुंपणाच्या गेटच्याही बाहेर ठेव आणि मगच घरात प्रवेश कर. रात्री 7 वाजता ह्या कापडातील एक वस्तू तू तुझ्या हॉलच्या मधोमध उघडून ठेव. त्यावर ह्या बाटलीतील पाणी शिंपड. ह्या वस्तूसमोर हात जोडून उभा राहा. जर या वस्तूने त्याची जागा बदलली तर मग कसलाही विचार न करता तू ही वस्तू घेऊन घराबाहेर पड. हे चार खिळे तू तुझ्या बंगल्याच्या चारही दिशेला ठोक आणि ही वस्तू एकदा बाहेरूनच घराभोवती एक प्रदक्षिणा घालून देवाचं नामस्मरण करून त्या वडाच्या मुळाजवळ कशाने तरी फोड. हे करणं खूप गरजेचं आहे, कारण मला वाटतं जर तसं असेल तर उद्या अमावस्या आहे आणि कोणाची तरी शक्ती उद्या चौपट होणार आहे. पण ह्या गोष्टींमुळे मात्र ती नियंत्रणात राहील. जर मी सांगितलं तसं घडलं तर मग पुन्हा माझ्याकडे ये. तोपर्यंत पोरा, तुला सावधगिरी बाळगावी लागेल. पण ह्याने वेदू ठीक होईल ना? राकेशने काळजीपोटी विचारले. हो, बघू आपण. त्या माणसाच्या तोंडावर अजूनही गंभीरता दिसत होती. हे सगळं फार विचित्र होतं. तो सगळं साहित्य घेऊन घराजवळ आला. घराबाहेरच त्याने ते चार खिळे ठेवले. तो घाबरला होता. त्याला सारखं असं वाटत होतं की कोणीतरी त्याला पाहत आहे, कोणीतरी त्यावर नजर ठेवून आहे. त्याने सगळीकडे पाहिलं, पण बंगल्याच्या आवारातील वडाच्या फांद्यांशिवाय अजून तिथे कोण असणार? पण तेच झाड त्याला सारखं सारखं घाबरवत होतं. त्याला येऊन जाऊन का कुणास ठाऊ, ते झाड एखाद्या मरायला आलेल्या पक्षाप्रमाणे तडफडतं आहे असाच भास होत होता. आता तो भास होता की खरंच तसं होत होतं हे मात्र त्याच्या कळण्याच्या पलीकडचं होतं. त्याने बंगल्याच्या गेटमधून बंगल्यात प्रवेश केला. आजूबाजूला जंगलाचा परिसर असला तरी पक्ष्यांचा जराही आवाज येत नव्हता. राकेशने बंगल्याची लाईट चालू केली. संध्याकाळचे 6:20 झाले होते. अजून 40 मिनिटे त्याला वाट बघायची होती. तो बाहेर हॉलमध्येच बसला होता. त्याच्या कानाजवळून कोणतरी फुंकर मारावी असा भास त्याला होत होता. कोणीतरी त्याच्या पाठीवर स्पर्श केला असा त्याला भास होई. तशी त्याच्या अंगातून एक शिरशिरी येई. कधी कधी त्याला हॉलमध्येच सावल्या चालत आहेत असा भास होई. तर कधी त्याला कोणीतरी हाक मारत आहे असा भास होई. तो सारखा देवाचा जप करत होता. तो हॉलमध्येच येरझाऱ्या घालत होता. भीती घालवण्यासाठी तो मोठमोठ्याने सगळ्या देवांची नावे घेत होता. वेदिका आता कुठे आहे, बेडरूममध्ये की कोणत्या दुसऱ्या खोलीत, हेही त्याला माहीत नव्हतं. आणि भीतीपोटी त्याला हे जाणूनही घ्यायचं नव्हतं. आणि ती वेळ आली. त्याच्या घड्याळात 7 वाजले होते. राकेशचे हातपाय गार झाले होते. त्याला एकट्यालाच या गोष्टींशी लढायचं होतं. त्याचे हातपाय कापत होते, तरीही त्याने आपल्या शरीरातील सगळा धीर एकवटवला. त्याने बाहेर हॉलमध्ये ती वस्तू लाल फडक्यातून बाहेर काढली. तो एक नारळ होता, हळद कुंकू लावलेला. त्याने तो नारळ हॉलच्या मधोमध ठेवला. त्यावर बाटलीतील पाणी शिंपडलं. राकेशने हात जोडले. 5 मिनिटं झाली, काहीच झालं नाही. राकेश मनातल्या मनात खुश झाला. म्हणजे या घरावर भूतबाधा झाली नाही तर वेदिकालाही कोणत्या भूताने झपाटलेले नाही. त्याच्या तोंडावर समाधान होते, आनंद होता. तो आपले हात खाली करणार तेवढ्यातच बंगल्याची लाईट चालू बंद व्हायला लागली.
राकेशने पुन्हा हात जोडले. तो त्या नारळाकडे बघू लागला. तो नारळ जागेवरच थोडा हलत होता, जसं की भूकंपच होत आहे. राकेश नीट निरखून त्याच्याकडे बघू लागला. नारळ हळूहळू वळू लागला. त्याचं टोक म्हणजेच नारळाच्या शेंडीचा भाग तळघराच्या दिशेने फिरला. राकेश फार घाबरला होता. त्याला आता तो नारळ उचलायचा होता, पण तळघरातून कोणीतरी वर पायऱ्यांनी येण्याचा आवाज येऊ लागला. हळूहळू ती सावली हॉलमध्ये डोकावू लागली. ती पुढे पुढे सरकू लागली आणि शेवटी ती व्यक्ती बाहेर आली. ती दुसरी तिसरी कोणी नसून वेदिका होती. इतका वेळ ती तळघरातच होती. नारळ तिच्याच दिशेला वळला होता. म्हणजे खरंच तिच्यातच कोणत्या तरी आत्म्याने प्रवेश केला होता. ती त्या नारळाजवळ येऊन उभी राहिली. तिने तिची मान एका बाजूला झुकवली. लाल झालेले तिचे डोळे, विस्कटलेले केस, डोळ्याखाली काळी वर्तुळे, ती एकूणच फार भयानक दिसत होती. तिने त्या नारळाकडे पाहिले आणि त्यावर जोरात एक लाथ मारली. तो हॉलमधल्याच सोफ्यावर जाऊन पडला. तिने तिची नजर आता राकेशकडे वळवली. भेकडा, मी तुला सांगितलं होतं ना, मग तू त्या म्हाताऱ्याकडे का गेलास? मी तुला सगळं दिलं. प्रमोदला हे कधीच मान्य नव्हतं, तरी मी तुला माझं शरीर दिलं आणि तू मला इथून हाकलवायला निघालास. पचतावशील कुत्र्या. तिच्या बोलण्याने हादरलेला राकेश शुद्धीवर आला. काही कळायच्या आतच तिने एक जोरदार मुटका राकेशच्या थोबाडावर मारला. तो वार एवढ्या जोरात होता की राकेश एक दोन फूट पाठी जमिनीवर पडला. त्याच्या तोंडातून भडाभडा रक्त वाहू लागलं. या अनपेक्षित हल्ल्याने त्याच्या डोळ्यातूनही पाणी आलं. वेदिका हसतच त्याच्या जवळ आली. राकेश जमिनीवरच सरकत सरकत पाठी झाला. वेदिका राकेशच्या छातीवर येऊन बसली. ती जोर जोरात हसू लागली. तिने राकेशचा गळा पकडला. ती तो जोरात दाबू लागली. तू चूक केलीस आणि तुला तुझ्या चुकीची शिक्षाही मिळणारच. ती जोर जोरात हसत होती. राकेशला त्याच्या गळ्यावर दोरीच्या फासाचा अनुभव येऊ लागला. आता जर आशा सोडली तर सगळंच संपणार होतं. राकेशने होता नव्हता सगळा जोर लावून देवाचं नाव घेत वेदिकाला दूर केलं. तो पटकन त्या जागेवर उभा राहिला. सोफ्यावर पडलेला नारळ उचलून त्याने तो थेट बंगल्याबाहेर आणला. वेदिका बंगल्याच्या दाराजवळ आली. राकेश गेटच्या भिंतीपाशी लपला. ती जोर जोरात हसू लागली. तो बंगला तिच्या हसण्याच्या आवाजाने घुमू लागला. काही वेळातच ती आत निघून गेली. हीच वेळ होती. राकेशने बाहेरचे ते खिळे उचलले आणि बंगल्याच्या बाहेर एका कोपऱ्यात एक असे तो ठोकू लागला. तसं वेदिकाला आत काहीतरी जाणवू लागलं, पण तिला काय झालं हेच कळत नव्हतं. त्याने दुसरा खिळा ठोकला. तिथे वेदिकाला या गोष्टीचा त्रास होऊ लागला. ती चारही बाजूला शोध घेऊ लागली, पण बंगल्याच्या बाहेरचा हा खेळ तिच्या लक्षात येत नव्हता. राकेशने एक एक करून चारही खिळे बंगल्याच्या बाहेर चारही कोपऱ्यात ठोकले. वेदिका आतमध्ये जोर जोरात ओरडत होती, वेदनेने विव्हळत होती, पण राकेशकडे दुसरा कोणताच मार्ग नव्हता. त्याने हातात तो नारळ घेऊन बंगल्याभोवती एक प्रदक्षिणा घातली. तो त्या वडाच्या झाडाजवळ आला. ते झाड अजूनही तडफडतच होतं. झाडाच्या खाली जमिनीवर त्याच वडाच्या पानांचा पसारा पडला होता. राकेशने देवाचे नामस्मरण केलं आणि जवळच्याच दगडाने तो नारळ एकाच घावात फोडला. तोच बंगल्यातून एक जोरात किंकाळी बाहेर पडली. बागुल बुवा,
हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करायला विसरू नका. चॅनल सबस्क्राईब करण्यासाठी खालील लाल रंगाच्या सबस्क्राईब बटणावर क्लिक करा. चॅनल सबस्क्राईब करणे हे संपूर्णतः मोफत आहे, त्यामुळे तुम्हाला माझ्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत राहील. व्हिडिओसाठी केलेल्या मेहनतीबद्दल तुमच्याकडून फक्त एका लाईकची अपेक्षा आहे. व्हिडिओ आवडला तर कृपया तो तुमच्या मित्रांसोबत शेअर करा.